अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर गावात गुप्तरोगावर उपचार आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई झाल्यानंतर या झालेल्या कारवाईत नेमके काय झाले याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। शासनाची कोणतीही अधिकृत पदवी नसताना रुग्णाच्या जीवितातील खेळण्याचा गोरखधंदा या डॉक्टरने वर्षानुवर्ष राजरोसपणे सुरू ठेवला होता। परंतु फत्तेपूर गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बोगस डॉक्टरचे पितळ आता उघडे पडले आहे। या बोगस डॉक्टरने वर्षानुवर्ष वैद्यकीय सेवा देऊन हजारो रुग्णांना गंडवल्याची माहिती असताना सुद्धा या कथित डॉक्टरला व्यवसाय करू देण्यास मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे। त्यानंतरच या गुप्तरोगावर इलाज करणाऱ्या बोगस डॉक्टरचे गौड बंगाल बाहेर येणार आहे। महाजन से मिलेंगे कोई बात नहीं, लेकिन हमने बहुत ही गरीब आदमी ऐसी करके 10-12 साल से ये करके बाहर जाके हम काम करने लायक नहीं है। ये काम करके खाएंगे, इधर से पैसे बेचते तब खाते पैसे गोड़ा। यही तो ये जो प्रेस्क्रिप्शन के दवा है हमारा, हमने देखा दिया ये जो देखो इसके बाद निकल आई थी। आपके है क्या? हाँ, हमारा पैसा है पेशेंट से लिया हुआ औषधि का दवाई का से नहीं। हे बघा, हे आता हे कुठले पैसे आहेत? 100 रुपये फी आहे फक्त। तीन पेशंट एक दिन का पैसा आहे क्या? ये तीन चार पाच दिन आया। नीचे का खोलो, नीचे है जी, खोलो ना, उसकी नीचे खोलो ना। आप क्या है? फोटो है क्या जी? फोटो है दी, ये जोक का फोटो है। कभी कभी बोलते हैं सब आसन कर करो। उधर पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।